नमस्कार, आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला यंदा श्रावण महिना कधीपासून सुरू होतोय, यावर्षी 4 की 5 सोमवार आलेले आहेत, तसेच यावर्षी श्रावणाची सुरुवात आणि शेवट अत्यंत खास असणार आहे. त्याचबरोबर कोणत्या सोमवार किती तारखेला आणि कोणत्या सोमवारी कोणती शुभमुहूर्त व्हायची आहे हे सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो, कारण श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्व अतिशय वेगवेगळे आहे. मात्र यातील सर्वात महत्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार. श्रावण हा महादेवाच्या पूजेसाठी अतिशय महत्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जातो. श्रावण महिन्यात महादेवाशिवाय देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते. या काळात महादेवाची शंकराची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला सकारात्मक फळ मिळते. हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे. तर हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मास आरंभ होतो. यंदा श्रावण महिना हा ऑगस्ट महिन्यात सुरू होईल, तर 5 ऑगस्ट 2024 पासून श्रावण महिन्याला सुरुवात होईल ते 3 सप्टेंबर 2024 ला श्रावणी अमावस्येने हा महिना संपेल. तर यंदा श्रावण महिन्यात शंकराची पूजा, उपासना आणि भक्ती करण्यासाठी आपल्याला 5 सोमवार मिळणार आहेत. म्हणजे यावर्षी एकूण श्रावण महिन्यामध्ये 5 सोमवार आलेले आहेत. पण यंदाचा श्रावण महिना हा अधिक खास असणार आहे, कारण श्रावण महिना हा सोमवारपासूनच सुरू होत आहे. त्यामुळे पहिला श्रावणी सोमवार देखील याच दिवशी असेल, म्हणजे 5 ऑगस्टला श्रावण महिन्याला सुरुवात होईल आणि त्याच दिवशी पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे. यावर्षी हा विशेष दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. यावर्षी एकूण 5 सोमवार आहे. त्यातला पहिला श्रावणी सोमवार 5 ऑगस्टला असेल, दुसरा श्रावणी सोमवार 12 ऑगस्टला, तिसरा श्रावणी सोमवार 19 ऑगस्ट, चौथा श्रावणी सोमवार 26 ऑगस्ट आणि पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार 2 सप्टेंबरला असेल. अशा प्रकारे यावर्षी आपण 5 श्रावणी सोमवारचे व्रत करणार आहोत. श्रावण महिना सुरू झाला की या महिन्यात अनेक महत्वाचे व्रत केले जातात. मंगळागौरीचे पूजन, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी असे विशेष सण साजरे केले जातात. त्याचबरोबर श्रावण महिन्यातले सोमवार हे अत्यंत पवित्र मानले जातात. या दिवशी शिवभक्त महादेवाची विशेष साधना उपासना करतात. या काळात केलेली उपासना विशेष फलदायी असते. त्याचबरोबर अनेक जण लग्न झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया शिवास्तव वाहण्याचे व्रत करतात. या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो. शिवपूजन करून शिवलिंगावरती प्रत्येक सोमवारी शिवमुठ वाहिली जाते. प्रत्येक सोमवारी क्रमाने एकेका धान्याची एक मुठ वाहिली जाते. ही मुठ वाहताना आपल्याला एखादा शिवाचा मंत्र म्हणायचा आहे किंवा शिवामुठ म्हणण्याचा मंत्र देखील वेगळा आहे, तोही तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर 5 वर्षानंतर व्रताचे उद्यापन करावे आणि तुम्हाला फक्त 5च वर्ष करायचे नसेल तर तुमच्या इच्छेनुसार सुद्धा तुम्ही प्रत्येक वर्षी शिवामुठ वाहू शकता. तर आता आपण पाहूया की कोणत्या सोमवारी कोणत्या धान्याची मूठ शिवलिंगावरती वाहायची आहे. तर पहिल्या सोमवारी 5 ऑगस्टला आपल्याला तांदळाची शिवमुठ शिवलिंगावरती वाहायची आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवारी 12 ऑगस्टला तीळ शिवमुठ वाहायची आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी 19 ऑगस्टला आपल्याला मूग शिवमुठ वाहायची आहे. चौथ्या श्रावणी सोमवारी 26 ऑगस्टला आपल्याला जवळ शिवामुठ वाहायची आहे आणि 5वा श्रावणी सोमवार असेल तर 7 शिवामुठ वाहायची परंपरा आहे. त्यामुळे 5व्या श्रावणी सोमवारी आपल्याला 7 शिवामुठ वाहायची आहे. अशा प्रकारे सोमवारच्या शिवपूजनानंतर शिवामुठ वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे. या श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तात्काळ फळ मिळते असे म्हणतात. भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने इच्छित वरदान मिळते. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. संतती, सुख, आर्थिक लाभ मिळवण्यासाठी श्रावण सोमवारचे व्रत खूप फायदेशीर मानले जाते. भगवान शिवाच्या या आवडत्या महिन्यात विवाहित स्त्रिया सौभाग्यासाठी संपूर्ण श्रावण सोमवार उपवास करतात, पूजा करतात. श्रावण सोमवार हा भगवान शंकरांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे. त्यामुळे सोमवारी केलेली पूजा, व्रत, शिवामुठ्याचे लवकर फळ आपल्याला मिळते. त्याचबरोबर काही विवाहित स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करतात. काही मुली इच्छित पती मिळवण्यासाठी आणि भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचे व्रत करतात. श्रावणात कावड यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे या श्रावण महिन्यात अनेक सण, वार, व्रत केले जातात, कारण हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. श्रावण महिन्यात नागपंचमी या पहिल्या सणाने सणांची सुरुवात होते, तर बैलपोळा हा शेवटचा सण या महिन्यात साजरा केला जातो. श्रावण महिना हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसेच प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवमुठीचेही महत्व वेगळे आहे, त्याबरोबर दानाची परंपरा आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्याविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.